यानंतर 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील जी गावं मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावात 10वी आणि 12वीचे वर्ग सुरू करता येतील का, याबाबत शक्यता शिक्षण विभागानं पडताळून पाहावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक पार पडली आहे, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान सीबीएसई बोर्डानं जाहीर केलेल्या 12वीच्या मूल्यांकनाच्या धर्तीवर तसंच राज्यानं इयत्ता 10वीसाठी मूल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली आहे त्याचा तुलनात्मक अभ्यास करून 12वीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय. यानंतर एक दिलासादायक बातमी आहे. लहान मुलांच्या लसीकरण आता दृष्टिक्षेपात दिसू लागलेलं आहे. 2 वर्षांवरील बालकांचं लसीकरण सप्टेंबरपासून सुरू होऊ शकतं असे संकेत एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिलेत. लहान मुलांवरील कोवॅक्सिन लस चाचणीचे परिणाम सप्टेंबरमध्ये येतील आणि त्याच महिन्यात मान्यताही दिली जाईल असंही गुलेरिया म्हणाले. तसंच फायझर बायो एनटेकच्या लसीला जर मान्यता मिळाली तर ही लस लहान मुलांनाही दिली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे.